शिवसेना की नई कार्यकारिणी को लेकर शिवसैनिक आमने सामने है। सोमवार को शिवसेना के पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ के सामने असंतुष्टों ने आक्रामक रूप दिखाते हुए नई कार्यकारिणी को बर्खास्त करने की मांग की है। नाराज नेताओं ने कहा कि नई कार्यकारिणी बर्खास्त कर 5 लोगों की कमेटी बने, कमेटी जो सिफारिश करेगी उस अनुसार नई कार्यकारिणी का गठन किया जाए। रवि भवन में इस दौरान नई कार्यकारिणी के 9 पदाधिकारियों ने अपने पद से इस्तीफा सौंपा तो करीब 80 पुराने शिवसैनिकों ने पत्र देकर अपनी नाराजगी जताई है। पार्टी में नाराजगी की शिकायत के बाद पूर्व विदर्भ के समन्वयक प्रकाश वाघ सोमवार को नागपुर पहुंचे थे। शाम करीब 4 बजे वे नागपुर पहुंचे। नागपुर पहुंचते ही वे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी के कार्यालय की ओर रवाना हुए। वहां नई कार्यकारिणी के पदाधिकारी व सदस्यों से मुलाकात की। दुष्यंत चतुर्वेदी ने भी सभी का परिचय कराया। इस दौरान वाघ ने असंतुष्ट सैनिकों को भी वहां मिलने के लिए बुलाया, लेकिन उन्होंने रवि भवन में मिलने का आग्रह किया। इसके बाद शाम के 6 बजे रवि भवन पहुंचते ही रवि भवन में करीब 200 से 300 शिवसैनिक पहले से जुटे थे। एक एक कर सभी ने वाघ से मुलाकात की और अपनी नाराजगी जताई। 9 पदाधिकारियों ने इस्तीफा सौंपा। जे कधी शिवसेनेत कधी त्यांना पाहिलं नाही असे काँग्रेसचे लोक या संघटनेत भरून त्यांना पद देण्यात आले। अच्छा, पद देण्यात आलं, आम्हाला त्याच्यात काही वावगं नाही, द्यायला पाहिजे। संघटनेत नवीन लोक येतील तर संघटना वाढेल, परंतु जे जुने होते त्यांना डावलण्याचं कुठलंही उपयोग नव्हतो। यांनी काय केलं की जे खरंच संघटनात्मक दृष्टिकोनातून कार्यक्रम जे करत होते की ज्यांचे चेहरे जर पाहिलं कोणी तर एक जर आमचा शिवसैनिक उभा झाला तर 100 लोक माहित होतं काय शिवसेनेचा आहे। पण तो आज अशी परिस्थिती झाली की ज्या लोकांना तिथं पद दिले त्याच्यातला असा एकही व्यक्ती नाही की जो शिवसैनिक। त्यानंतर महानगरपालिकेचं पद दिलं, महानगरपालिकेचं पद अशा व्यक्तीला द्यायला पाहिजे होतं की ज्याला शिवसेनेबद्दल काहीतरी माहिती आहे। आज आम्ही पक्षप्रमुखांचं मानसन्मान करतोय, पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला आम्ही त्याचं मानसन्मान करतोय, परंतु आज जे आमच्या शिवसैनिकावर जर अन्याय होत आहे, आज शिवसैनिक जे पद घेऊन काम करत होते त्यांना डावलून जर तुम्ही जर दुसरे जर भरत असाल मग आमच्यासारख्या शिवसैनिकांनी जायचं कुठे। दिवसाआधी एक यादी जाहीर झाली नवीन कार्यकारिणीमध्ये, त्याच्यात मी बघितलं की माझ्यासोबत जे खांद्याला खांदा मिळून जे काम करणारे लोक होते त्यांच्यापैकी कोणाचंच नाव नाही त्याच्यामध्ये। माझं नाव विभाग प्रमुख, मी आधी विभाग प्रमुख होतो, त्यानंतर मला उपविभाग प्रमुख करण्यात आला आहे, पण त्याच्यासोबत माझ्यासोबत जे काम करणारे एक पण व्यक्ती नाही आहे। तर मला माझ्या मनाला असं वाटलं आपल्या परिवारामधले कोणीच माझ्यासोबत काम करणारा नाही आहे, तुम्ही एकटा राहून करू काय तिथे। कॅमेरा पर्सन विशाल बंबटवार के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, BCN न्यूज नागपूर।